संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचं मूल पाडण्यासाठी ठरलेली रक्कम दिली नाही तर मी स्वतः तुमच्या वडिलांना येऊन सगळं सांगेन। लक्षात ठेवा, आज संध्याकाळी 5 लाख रुपये। ठाकूर साहेबांना नमस्कारच। तो इथं का आलास? आपला हा इमानी नौकर आपल्या मर्जीने कुठे येत नाही आणि कुठे जात नाही। मुन्नी जान वाट बघती आहे बाहेर। काय सलाम पाठवला आहे? विचारती की मुलाकात आपली करू की मोठ्या ठाकुरांची? नाही नाही, थोड्या ठाकुरांच्या कानावर यातलं काही पडता काम नाही। चल बाई, तू इथं का आलीस? तुमच्या वडिलांचं दर्शन घ्यायला आणि माझं दर्शन द्यायला। नाही नाही मुनी बाई, सत्यानाश होईल। वायदा संध्याकाळचा होता हुजूर, दासी आपल्या शब्दाला मोकळी आहे। परंतु मुनी बाई, माझ्या वडिलांनी मला रुपये देण्यास नकार दिला आहे। मला नाही देणार, पैसेवाल्यांची इज्जत पैशापेक्षा जास्त किमती असते हुजूर। हे बघ मुन्नी भाई, तुला तर रुपये मिळतील पण माझे वडील तर मला जमीन जुमल्यापासून अलग करतील। ते तर तुमचं नशीब आहे हुजूर, आमच्या धंद्याचं एक गुरुमंत्र आहे, दुसऱ्यांचं नशीब बिघडवूनच आम्ही आमचं नशीब घडवतो। मला थोडा वेळ दे मुन्नी भाई, मी तुझ्यासाठी जमीन आसमान एक करीन पण एक हप्ताच्या आत तुझे रुपये तुला पोस्टे करीन। एक हप्ता? आणखी एक दिवस मिळेल, हा शेवटचा वायदा आहे। त्यानंतर मी तुम्हाला न सांगता थोरल्या ठाकुरांकडे जाईन। चल जुम्मन। हे बघ, हा तर फार कमी वेळ आहे। कमी आहे? चला नशीब समजा। लक्षात ठेवा, उद्यापर्यंत। नमस्कार। तुमचा तीर निशाण्यावर नाही तर त्याच्या काळजात घुसलाय ज्याने। वा वा, पैशांसाठी तो चोरी काय खून सुद्धा करेल। जा जा, लोखंड तापले, मारा शेवटचा घाव। शाबास। शाबास मेरी जान, दुम दबाके। माझं नाव मुन्नी जान आहे हुजूर, दुम दबाके नाही। जाणतो ग जाणतो, पण ही आमची स्टाईल आहे, तकिया कलाम। चल जुम्मन, आज रात्रीला एक असं फळ पिकेल की जे आपण आयुष्यभर खाऊ। जरूर खाशील, पण जिवंत राहिलीस तर। काय? सकाळ झाली की दिवा विझवायचा असतो मुन्नी जान, तुझी जरूरत इथवरच होती। नाही भानुसिंग, मी माझा काय कुसूर आहे? सुक्या बरोबर ओलंही जळलं जात जुम्मन मिया, दुम दबाके। इथे फार वाईट गोष्ट आहे, फारच छानी वाटते मुन्नी जान। अरे या कोठेवाले अशाच असतात, आराम जाद्या, मतलबी, लालची, धोकेबाज। अरे तू त्यांना लाखो रुपये खेळवलेस ना तरी त्यांची भूक नाही भागणार। भैरव सिंग, काहीतरी मार्ग काढ, नाही तर मी बर्बाद होईन। मला मदत कर यार। छोटे ठाकूर, तुला तर माहितीच आहे की मी तुझा सच्चा दोस्त आहे, तुझ्या एका इशाऱ्यावर प्राण सुद्धा देऊ शकतो मी, पण काय करू, मी सुद्धा राजाचा रंक झालोय, तिजोरी रिकामी झाली आहे आणि जमीन जुमला गहाण पडलाय। पण मित्रा खरं सांगतो, जर मला विकून तुझी समस्या सुटत असेल ना तर तुझ्या गळ्याची शपथ, ने मला बाजारात आणि टाक विकून। ठाऊ काय दोस्त, पण मी करू तर काय करू, एवढे सारे रुपये कुठनं आणू? असं म्हणतात की प्रत्येक समस्येवर काही ना काही तोडगा असतोच। मग काढ ना तोडगा माझ्या दोस्ता, मला रुपये पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत। नाही, तुझ्या समस्येचं उत्तर आहे माझ्याकडे, फक्त याच नाही
तर आयुष्यभर ऐशारामात राहण्याचा बंदोबस्त आहे. आयुष्यभर ऐशारामात बंदोबस्त हे कसं? शंकराच्या पिंडीवर सजवलेले दागिने. म्हणजे तू आमच्या खानदानी मंदिराबद्दल तर बोलत नाहीस. बिलकुल ठाकूर बिलकुल. शंकराच्या पिंडीवर सजवलेले ते करोडोंचे दागिने तुझेच तर आहेत. ते कधी कामी येणार? चोरी चोरी ते पण देवाच्या घरी. नाही नाही हे पाप आहे, हे पाप आहे ठाकूर. चुप. मित्र मोठा की परमात्मा? विचार कर मित्रा. भीक हवी की ऐशाराम, ईश्वर हवा की इज्जत. आणि माझ्या प्रिय मित्रा, अरे चोरी त्याला म्हणतात जी पकडली जाते. तुझ्यावर तर कोणी संशय सुद्धा घेणार नाही. आम के आम गुठलियों के दाम. ठाकूर मारूया हात तुम दबाके. मारू. दमन दमन घे पार्वती. हळू लय दुखतंय. बर हळू हळू इथं पातूरच बस. पुजारी अहो पुजारी पुजारी. एवढ्या रात्री कोण दरवाजा खटखट करतोय? कोण आपण? माझ्यावर दया करा महाराज. काय झालंय? काय पाहिजे? महाराज मी एक गारुडी आहे. ही माझी बायको आहे. 9 महिन्याची गरोदर आहे. अचानक ओटात दुखायला लागलं महाराज. गरोदर आहे? घाबरू नका. हिला आत घेऊन चालता. घाबरू नका. सावकाश सावकाश आहे बाई. घाबरू नकोस पोरी, घाबरू नकोस. इथे कोणी बाई माणूस नाही. मी गावात जाऊन सोनीला घेऊन येतो. पार्वती घाबरू नकस. हे बघ महाराज आहेत आपल्या संगती. देव हाय. काय बी होणार नाही. पार्वती पार्वती. महाराज तुम्ही पुढे वा. आम्ही सुईन मावशीला घेऊन मंदिराकडे आलोच. लवकर घेऊन या. हा महाराज तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही लवकर येतो. देवा सर्वांचं भला कर. सर्वांचं भला कर देवा. फार मोठं वादळ येईल. महाराज इथे आता. लय आनंद झाला पाहिजे. बघ महादेवानं मला पोरगा दिला आणि तुला भाऊ. आता तू एकटं नाही राहायचं. माझं पोरग तुझ्या संगत खेळणार. समजलं? जय हो जय हो जय हो.
ठाकुर पवन यावेळी हे पवन नाग देवताचे हिरे चोरलेत आपण नाही नाही असे बाप करू नका ठाकुर हे तुमच्या पूर्वजांचे मंदिर आहे असे बाप करू नका बाप करू नका बाप करू देवाच्या घरी चोरी करतोस मोठा पाप हरामखोर बोल कुठे आहे दागिने अरे दुर्गा बोल कुठे आहे दागिने मार तू याला परमेश्वरासाठी सोडून द्या माझी बाजूला हो आता तू भी मेलीस तर आपला या पोराकडे कोण बघणार बाजूला हो पार्वती बाजूला हो पार्वती बाजूला हो रघुवीर रघुवीर काय चाललंय ठाकूर साहेब माझ्या नवऱ्याला वाचवा ते निर्दोष आहेत निर्दोष रघुवीर ही काय सांगते बाबा या नालायकाने आपल्या मंदिरातले हिरे आणि दागिने चोरून पुजाऱ्याची हत्या केली आहे हे खोटं आहे मोठे ठाकूर माझा नवरा निर्दोष आहे ही खोटं बोलते बाबा हिचा नवरा रंगे हात पकडला गेलाय हा पहा प्रत्यक्ष पुरावा होय माय बाप हा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं सरकार पापी गारुडीचा शिव भक्त असतात आणि तू शिव मंदिरात पाप केलंस भगवान तुला ह्या पापाची शिक्षा जरूर देईल चल रघुवीर पार्वती पार्वती माझं मरण आता जवळ आलं बोलू नका होय पार्वती पर पार्वती माझ्या माथी लागलेला कलंक धुवून काढ पार्वती नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार पार्वती शांती शांती नाही मिळणार पार्वती Thank you.